हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तृप्तीज किचन मध्ये आज आपण बघूया पटकन होणारी साबुदाणा खिचडीची रेसिपी. साबुदाणा खाल्ल्यावरती त्रास होणार नाही असा हा साबुदाण्याची रेसिपी आपण तयार केलेली आहे. त्यासाठी 2 वाटी साबुदाणा रात्री भिजत घालून घ्यायचा आहे. 2 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून घ्यावे. बघा खूप छान बारीक झालेले आहे. आता आपण भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घेणार आहे. मऊ व लुसलुशीत साबुदाणा कशा प्रकारे तयार केला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साबुदाण्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. 8 ते 10 मिरची मिक्सरला बारीक करून त्याचा जाड बारीक ठेचा करून घेतलेला आहे. 1 वाटी बटाटा साल काढून बारीक कापून घ्यायचा आहे. बघा साबुदाणा खूप छान असा भिजलेला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे. तुम्ही जर रात्री साबुदाणा भिजवून ठेवला तर तो छान मऊ आणि मोकळा होतो. आता आपण बारीक केलेले शेंगदाणे साबुदाण्यामध्ये थोडे थोडे करून मिक्स करून घेणार आहोत. बघा याप्रमाणे सर्व साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असं छान एकत्र करून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट बघा खूप छान असं मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आपण चवीला मीठ टाकून ते सुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे. साबुदाण्यामध्ये मी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखटही वापरू शकतात. साबुदाण्यासाठी मी 2 पळा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सर्वप्रथम बटाटे परतवून घ्यायचे आहे. बघा बटाटे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेणार आहे. तुम्ही बटाटे मऊ होईपर्यंत परतवले तरी चालतील, पण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर बटाट्याची एक टेस्ट खूप छान येते म्हणून आपण बटाटे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेणार आहे. बटाटे परतत असताना त्यावर थोडं मीठ टाकून घ्यावं म्हणजे बटाट्यालाही चव येते आणि बटाटे लवकर मऊ होतात. गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून घ्यावी. 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवून बटाट्यांना वाफ देऊन घेणार आहे. बघा बटाट्याची एक साईड गोल्डन झालेली आहे. उलथण्याच्या सहाय्याने बटाट्यांना आपण दुसऱ्या साईडनेही परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवावी. बटाटा बघा छान मऊ झालेला आहे. बटाटा छान मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचा तयार केलेला ठेचा एकत्र करून घेऊ. मिरचीमुळे साबुदाण्याला खूप छान अशी चव येते म्हणून मी मिरची वापरलेली आहे. तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर तृप्तीज किचन चॅनलला फॉलो करा. बघा खूप छान असे बटाटे तयार झालेले आहे आणि बटाट्यांना टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेला आहे. बटाट्यांमध्ये मिरचीसुद्धा छान फ्राय झालेली आहे. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये मिरची लगेच फ्राय होते. बटाटा छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेला साबुदाणा एकत्र करून घ्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट एकत्र केल्यामुळे साबुदाणा मिक्स करायला अगदी सोपा जातो. साबुदाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं त्यामुळे साबुदाण्याला लवकर वाफ येते. साबुदाणा छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. बघा आपण याप्रमाणे झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेऊ. 5 मिनिटांनंतर साबुदाण्याला पूर्ण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. साबुदाणा बघा छान वाफलेला आहे. बघा अशा प्रकारे आपली झटपट होणारी अगदी मऊ आणि टेस्टी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. साबुदाणा अधिक चटपटीत आणि टेस्टी तयार करण्यासाठी आपण त्यावर 1/2 चमचा साखर आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. साखर आणि लिंबामुळे साबुदाण्याची टेस्ट बॅलन्स होते आणि साबुदाणा छान असा गोड आणि थोडा आंबट लागतो. त्याची टेस्ट खूप छान आहे. तुम्ही नक्की तयार करून बघा. लिंबू साखर टाकल्यानंतर साबुदाण्याला व्यवस्थित परतून घ्यावं. साबुदाणा छान परतून झाल्यानंतर आपण 1 मिनिटासाठी साबुदाण्याला वाफ देऊन घेणार आहे. गॅसची फ्लेम अगदी मध्यमाचेवर ठेवायची आणि 1 मिनिट वाफ देऊन घ्यायची. बघा साबुदाणा पूर्णपणे वाफलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साबुदाण्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशाच प्रकारचे चटकदार उपवासाचे पदार्थ बघण्यासाठी वर दिलेल्या व्हिडिओला क्लिक करा.
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि टेस्टी अशा झणझणीत रेसिपींसाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा। फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा तृप्तीस किचन चॅनल फॉलो करा।